नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट्युबरमध्ये आजकाल बघा काही जण आपल्या शेजारील शेतकऱ्याच्या क्षेत्रात अतिक्रमण करत आहेत अशा वेळी त्या शेतकरी बांधवाबरोबर भांडण अथवा शिवीगाळ होणे साहजिक असते परंतु तशी भांडणे न करता आपण ते अतिक्रमण कायदेशीर दृष्टीने कसे काढून घेऊ शकतो याचा संपूर्ण कार्यपद्धतीची माहिती आपण आज घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप करू नका तर मित्रांनो काय होत असते शेजारील बांधकरी बांध टोखरून किंवा आपण असे म्हणूयात की बांध पोखरून हळूहळू एक गुंटा दोन गुंटे किंवा त्यापेक्षा कमी जास्त शेजारच्या शेतकऱ्याच्या क्षेत्रात अतिक्रमण करीत असतो अशा वेळेस क्षेत्राची शासकीय मोजणी करून घेणे व त्यामध्ये अतिक्रमण दिसत असलेस मान्य तहसीलदार सु यांचे न्यायालयात महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम एकशे अडतीसांवय अतिक्रमण काढून घेणे हा सर्वात चांगला व कायदेशीर मार्ग आहे तर आपण आता त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया समजावून घेऊया तर सर्वप्रथम मान्य तहसीलदार सु यांच्या न्यायालयात वकिलांच्या वतीने अर्ज सादर करावाचा असतो त्यात किती क्षेत्रावर अतिक्रमण झालेले आहे त्याचा स्पष्ट उल्लेख केलेला असला पाहिजे तसेच ज्याने अतिक्रमण केले आहे त्याचे नाव व पत्ता जबाबदार सदरात नमूद केलेले असले पाहिजे त्या अर्जासोबत मोजणीचा नकाशा असावा व त्या नकाशामध्ये झालेले अतिक्रमण एखादा विशिष्ट रंगाने रंगवलेले असावे जेणेकरून ते तहसीलदार साहेबांच्या लक्षात येईल त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की अर्जदाराच्या व जबाबदाराच्या गटाचे चालू वर्षाचे सात बारा उतारे नक्की जोडले पाहिजेत म्हणजे त्यावरील क्षेत्र पाहता येतील तसेच जर संबंधित गट एकत्रीकरणाचा उतारा उपलब्ध असेल तो तर तो देखील अर्जासोबत जोडून द्यावा लागतो त्यानंतर त्या अर्जास ने केस नंबर रजिस्टर होतो साधारणपणे या अतिक्रमणाच्या केसला बी एन डी केस असेच म्हणतात व जबाबदाराला नोटीस काढली जाते जाबदाराने नेमलेल्या तारखेस अर्जदाराच्या अर्जास त्याचे लेखी म्हणणे द्यावायचे असते सदर बी एन डी केसची सुनावणी ही दिवाणी प्रक्रिया संहितेनुसार चालत असते त्यामुळे प्रथम अर्जदाराचे साक्षीदार तसेच संबंधित मोजणीदार म्हणजेच भूकरमापक यांचा जबाब तसेच उलट तपास देखील होतो त्यानंतर जाबदार यांचे साक्षीदारांचे जबाब व त्यांचे उलट तपास होतात त्यानंतर जर जबाबदाराने झालेली मोजणी मान्य नसेल व निमताना मोजणी केली असेल तर अशा परिस्थितीत निमताना मोजणीदार याचा देखील जबाब व उलट तपास होतो आता निमताना मोजणी म्हणजे नक्की काय किंवा आपल्या क्षेत्राची मोजणी कशी करावी याबाबतचा व्हिडिओ मी चॅनेलवर अपलोड करणार आहे तेव्हा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही वेळा असेही होते की पूर्वीचा मोजणीदार न तपासता तहसीलदार साहेब फक्त निमताना मोजणीदारालाच नोटीस काढतात व त्याची साक्ष नोंदवून घेतात त्यानंतर अर्जदार व जबाबदार यांचे वकिलांचे युक्तिवाद आले की अतिक्रमण झालेले आहे असे जर तहसीलदार साहेबांच्या निदर्शनास आले तर ते जबाबदाराला अतिक्रमण काढून घेण्यास आदेश पारित करतात तर मित्रांनो अशी आहे आपल्या शेतातील अतिक्रमण काढावयाची कायदेशीर प्रक्रिया त्या बेकायदेशीर मार्ग वापरण्यापेक्षा या व्हिडिओत मी सांगितल्याप्रमाणे सुरक्षित व कायदेशीर मार्गाचा वापर करा तसेच या वाढत्या कोरोना काळात आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा मास्कचा वापर करा व वा सोशल डिस्टन्सिंग पाळा आणखीन एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते मित्रांनो तुम्ही माझ्या व्हिडिओजला खूप प्रेम देत आहात त्यासाठी तुमच्या मनापासून आभार परंतु सबस्क्राईब करायला विसरताय बरं का तेव्हा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असे तुम्हाला कायदेविषयक ज्ञान देणारे खूप व्हिडिओ चॅनेलवर रोज येणार आहेत त्यामुळे तुमचे प्रेम असेच राहू द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत शेअर करा व असेच कायदेविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद